नमस्कार मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 7 आहे. याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत, ठीक आहे. मग या ठिकाणी पाहायचा आपला पहिला प्रश्न काय पहा, महाराष्ट्र राज्यात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषापैकी महाराष्ट्र गुजरात सीमेजवळ कोणती भाषा बोलली जाते. आता या ठिकाणी काय विचारलं आहे की महाराष्ट्र आणि गुजरात ही जी सीमा आहे, बॉर्डर आहे, त्या ठिकाणी कोणती भाषा बोलली जाते. ऑप्शन काय दिले आहेत पहा आपल्याला, कोकणी, मालवणी, डांगी आणि वऱ्हाडी. तर आता यापैकी पहा बऱ्याच वेळेस आपल्याला काय वाटतं, कोकणी किंवा मालवणी भाषा बोलली जात असेल, परंतु या ठिकाणी कोणती भाषा बोलली जाते, डांगी भाषा बोलली जाते, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. मग यानंतर लक्षात ठेवायचं पहा, आता ही मालवणी भाषा आहे, ही कुठं बोलली जाते हाही प्रश्न विचारला जातो. तर ही कुठं बोलली जाते, कोकणामध्ये बोलली जाते. आणि ही वऱ्हाडी भाषा कुठली आहे, तर ती विदर्भामधली आहे, ठीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला सरळ सरळ विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, ही जी डांगी भाषा आहे ना, ही काय पहा, डांगच्या प्रदेशात बोलली जाते. म्हणजे हा जो डांगचा प्रदेश आहे, याच्यावरती ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्र आणि गुजरातचं विभाजन झालं, त्यावेळेस सुद्धा काय हा प्रदेशावरती वाद झाला होता. आणि हा प्रदेश आपण काय केलेला आहे, गुजरातला देऊन टाकलेला आहे डांगचा. मग ह्या डांगच्या प्रदेशामध्ये काय होतं, डांगी भाषा बोलली जाते. आणि ही डांगी भाषा कोणत्या दोन भाषेचं मिश्रण आहे, तर पहा ही खानदेशी आणि गुजराती या दोन भाषेचं काय आहे, ते मिश्रण आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2 आहे. महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र जवळपास डॅश आहे. आता या ठिकाणी आपल्याला विचारलंय की गोदावरी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र किती आहे असं विचारलंय. मग हे सरळ सरळ उत्तर लिहायचं, याचं 49% आहे. गोदावरीचं पाणलोट क्षेत्र किती आहे, 49% आहे. जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित जर पाहिलं तर ते किती आहे, 49.5 आहे. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला सरळ त्यांनी काय केलं, तर राऊंड फिगर 49% हे ऑप्शन दिलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, भीमा व कृष्णा नदीचं खोरं किती आहे, 22.6% आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे तापीचं किती आहे, 16.7%. नर्मदा 0.5%, म्हणजे सगळ्यात कमी क्षेत्र, पाणलोट क्षेत्र कोणत्या नदीचं आहे, नर्मदाचं आहे. किती आहे, 0.5%, म्हणजे फक्त 0.5% आहे. आणि ज्या कोकणातल्या नद्या आहेत ना, यांचं किती आहे, 10.7% आहे. पुढचे पॉईंट लक्षात नाही ठेवले तरी चालेल, ठीक आहे. हे गोदावरी 49 ठेवा, भीमाकृष्णा 22, तापी पूर्णा 16, आणि कोकणातील नद्या किती, 10%. आणि नर्मदाचं मात्र लक्षात ठेवा का, तर ते सगळ्यात कमी असल्यामुळे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. प्रश्न येण्याची शक्यता कुठं असते, एकतर सगळ्यात मोठं किंवा सगळ्यात कमी. मग इथं आपल्याला मोठ्यावरती विचारला होता, भविष्यात आपल्याला इथं कमीवरती विचारू शकतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, 3 नंबर, खालीलपैकी कोणते भारताचे उत्पादन प्रमाणीकरण मानक नाही. कोणतं प्रमाणीकरण विचारलंय, तर उत्पादन प्रमाणीकरण मानक नाही असं विचारलेलं आहे, ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतील, ऑप्शन पाहावं लागतील की काय काय ऑप्शन आहेत पहा. तर या ठिकाणी पहा, पहिलं ऑप्शन आहे ISO, त्याच्यानंतर ISI, FPO आणि ॲगमार्क, हे 4 मानकं दिलेले आहेत. मग यापैकी भारताचं कोणतं नाही असं विचारलं आहे, तर ISO हे भारताचं नाही. म्हणजे बाकीचे 3 मानकं काय आहेत, भारतामधले आहेत. ISI मानक, EFPO मानक आणि ॲगमार्क हे काय आहेत, भारतातील मानकं आहेत. मग ही ISO ही काय आहे, तर ही एक आंतरराष्ट्रीय मानक विकास संस्था असून तिची स्थापना कधी झाली होती पहा, 23 फेब्रुवारी 1947 करण्यात आली होती, हे लक्षात ठेवा. कधी स्थापना झाली होती, 1947. हिचे सदस्य देश किती आहेत, 167 देश काय आहेत, ह्या ISO संस्थेचे सदस्य आहेत. आणि हिचं मुख्यालय कुठं आहे, तर ते जिनिवा या ठिकाणी मुख्यालय आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. मुख्यालयावरती भरपूर प्रश्न विचारले जातात. मग जिनिवा कोणत्या देशामध्ये आहे, तर ते स्वित्झर्लंडमध्ये आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, 4 नंबर, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. आता अलीकडे काय आहे, ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती भरपूर प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारलेले आहेत. अगदी MPSC ने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, आणि तलाठी भरतीमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न आला होता, ठीक आहे. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कुठे झाली होती, तर ती नागपूर या ठिकाणी झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अजूनही मुख्यालय कुठे आहे, तर ते नागपूर या ठिकाणीच आहे. आता स्थापना कधी झाली होती हे पण लक्षात ठेवा, तर ती 27 सप्टेंबर 1925. आता या ठिकाणी तुम्ही तारीख जरी लक्षात नाही ठेवली तरी चालेल,
परंतु 1925 तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि संस्थापक कोण होते, तर के बी हेडगेवार हे काय होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्यालाच आपण काय म्हणतो RSS, चे काय होते, संस्थापक होते. लक्षात ठेवा, सध्या याच्यावरती प्रश्न येत आहेत, ट्रेनिंगमध्ये आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे मित्रांनो. आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल त्याचबरोबर मुख्य सेविका असेल यासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही काय असणार आहे, TCS पॅटर्ननुसार असणार आहे आणि याच्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला असणार आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला याच्यावरती फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि ICDS नोट्स असतील. मग एवढा सगळ्याचं जर तुम्ही स्टडी केला मित्रांनो, तर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका परीक्षेमध्ये 170+ मार्क सहज घेऊ शकता. आणि एवढे मार्क घेतले की तुम्हाला तुमचा स्वतःचा तालुकासुद्धा नोकरीला भेटू शकतो, ठीक आहे. मग या ठिकाणी याची प्राईज किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये प्राईज आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आजसुद्धा चालू आहे. म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे 96-89-14-16-30. पुन्हा एकदा सांगतो, 96-89-14-16-30 याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये पे करायचे आहेत. तुम्ही जे 149 रुपये पे केले त्याचं एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा, आपल्याला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर कोणता आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे, 96-89-14-16-30, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे पा. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे. आता काय विचारलंय, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या आहे असं विचारलंय. आता प्रश्न काय होता, थोडासा कॉमन होता, त्याच्यामुळे काय होणार आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्याचं उत्तर 100% बरोबर येणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या आहे, तर ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. पण आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला हे जी 2011 जी जनगणना आहे ना, याच्यावरचे काही प्रश्न तुम्हाला डोक्यातच ठेवायचे आहेत. आता या ठिकाणी मी मला वाटतं जवळपास 9-10 प्रश्न घेतले आहेत, जे सगळे कुठे आले होते, TCSने विचारले होते. आणि TCSने आता सगळ्यात मोठी परीक्षा कोणती घेतलेली आहे तुम्हाला माहिती आहे, तलाठी भरतीची परीक्षा घेतलेली आहे. तर हे तलाठी भरतीमध्ये आलेले सगळे प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत लोकसंख्येवरती, ठीक आहे. मग तुम्ही बघू शकता की लोकसंख्येवरती किती प्रश्न येतात आणि कोणती लोकसंख्या, तर 2011 लोकसंख्या, ठीक आहे. बघूया काय काय प्रश्न होते ते बघा. पहिला प्रश्न काय होता, मग सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे, नंदुरबारची आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय पहा, महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त लोकसंख्या किंवा सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे. मग सर्वात जास्त लोकसंख्या किती कोणत्या जिल्ह्याची आहे, ठाणे जिल्ह्याची आहे. काही पुस्तकामध्ये तुम्हाला पुणे पण दिलेलं आढळन, काय पुणे, पण त्यांनी तर्क कोणता लावला आहे की बाबा ठाण्याचं काय झालं, विभाजन झालं, ठाण्यामधून काय केला, पालघर जिल्हा वेगळा केला आणि मग काय झालं, पुण्याची लोकसंख्या जास्त झाली असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु अजिबात त्या बकवास गोष्टीकडे ऐकायचं नाही. तुम्हाला अजूनही प्रश्न आला तर काय लिहायचं आहे, ठाणेच उत्तर लिहायचं आहे. का ठाणे लिहायचं आहे, तर त्या प्रश्नामध्ये असं दिलेलं असतं पा, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे. म्हणजे फक्त काय होणार, फक्त हा आदिवासी शब्द कट होणार आणि बाकीचा प्रश्न काय होणार आहे, जशाच तसा तुम्हाला विचारला जाणार आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, तुम्हाला उत्तर काय लिहायचं आहे, ठाणे उत्तर लिहायचे. जर इथं समजा 2011 नसेल पण 2011 नंतर जनगणनेचे आकडे आलेले आहेत का, आलेले नाहीत. ऑथेंटिक असा कुठलाही 2011 नंतर आकडा आलेला नाही. म्हणून तुम्हाला प्रश्न येणारच कुठं, तर तो फक्त 2011 जनगणनेनुसार. आता पुढच्या वर्षी जनगणनेचं काम चालू होणार आहे, ज्यावेळेस ती जनगणना येईल त्यावेळेस नवीनवरती प्रश्न येतील. पण तोपर्यंत कुठं प्रश्न येणार आहेत, या 2011 जनगणनेवरतीच येणार आहे, ठीक आहे. बघूया तिसरा प्रश्न मग. आता लक्षात घ्यायचं, जास्त विचारलं ना तर लगेच कमी पण विचारणार. मग कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे,
तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं जातं की बाबा महाराष्ट्रात सर्वात जास्त घनता, मग सर्वात जास्त घनता कुठली आहे, मुंबई उपनगरची आहे. मग लक्षात ठेवायचं, जास्त विचारलं ना कमी विचारणार, मग सगळ्यात कमी घनता कुठली आहे, तर ती गडचिरोलीची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे, रत्नागिरीमध्ये आहे. आणि हे किती आहे हे पण लक्षात ठेवा, किती आहे 1122, म्हणजे त्याला 11-22 असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अतिशय इम्पॉर्टंट आहे, कमीत कमी 25 वेळा प्रश्न आला असेल हा, रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर किती आहे. मग किती आहे, 11-22 आहे किंवा 1122 पण म्हणू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कुठलं आहे, तर ते मुंबई शहरचं आहे, किती आहे, फक्त 832 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक नवीन ट्रेंड चालू झालेला आहे, तो म्हणजे कोणता, बाललिंग गुणोत्तरावरती आता अलीकडे भरपूर प्रश्न येत आहेत. मग सर्वात जास्त बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे, तर पालघरचं आहे, किती आहे, 967 आहे. आणि सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर कुठलं आहे, तर ते बीडचं आहे, किती आहे पहा, 807 आहे, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात सर्वाधिक प्रतिनिधी डॅशमधून होते, म्हणजे काय विचारलं बाबा, जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती, हिचं जे पहिलं अधिवेशन झालं, या पहिल्या अधिवेशनाला सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या प्रांतामधून आले होते असं विचारलंय. मग सर्वात जास्त प्रतिनिधी कोणत्या प्रांतातून आले होते, तर ते मुंबई प्रांतातून आले होते. मग एकूण या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की या अधिवेशनाला एकूण प्रतिनिधी किती होते, तर एकूण किती प्रतिनिधी होते, 72 प्रतिनिधी होते, लक्षात ठेवा. अधिवेशनाची तारीख पण लक्षात ठेवायची, किती, 28 डिसेंबर 1885. खूप महत्त्वाचं आहे, भरपूर वेळेस विचारलेलं आहे. अधिवेशन कुठं झालं होतं, मुंबईला झालं होतं, कुठं, मुंबईला. म्हणून काय होतं, मुंबई प्रांताचे जास्त प्रतिनिधी होते. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर उमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. अधिवेशन कुठं झालं होतं ते पण लक्षात ठेवायचं, मुंबईला झालं होतं, गोपाळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झालं होतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, 7 नंबर. डॅश यांनी 1867 मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. आता काय विचारलंय बाबा, की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलंय. मग आता या ठिकाणी ऑप्शन बघावं लागतील आपल्याला पहा, दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, राजा राममोहन राय आणि आत्माराम पांडुरंग. मग आता इथं उत्तर काय द्यावं लागेल आपल्याला, आत्माराम पांडुरंग तरखडकर. आता त्यांनी तरखडकर पहा, हे ऑप्शनच दिलं नव्हतं, म्हणून सुद्धा बरेच विद्यार्थी काय झाले, गोंधळात गेले. पुढं आडनाव दिलंच नाही त्यांनी, पण कोण होतं हे, आत्माराम पांडुरंग तरखडकर, ठीक आहे. आणि जर या ठिकाणी दुसरा एक ऑप्शन असतं आपल्याला, जर दादोबा पांडुरंग तरखडकर, तर आपल्याला ते सुद्धा उत्तर लिहावं लागलं असतं. दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे काय होते, दोघं भाऊ होते. त्यांचे तिसरे बंधू होते भास्कर पांडुरंग तरखडकर. तिघांनी मिळून काय केलं होतं, प्रार्थना समाजाची स्थापना केली होती. कुठं केली होती, मुंबईत केली होती. हा पण प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे, कुठं केली होती, मुंबईत. आणि कधी केली हे तर खूप महत्त्वाचं आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, 1867 झाली. संस्थापक कोण आहेत बा, दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, भास्कर पांडुरंग तरखडकर, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो बाबा, ब्राह्मण समाजाची स्थापना कधी झाली. मग ब्राह्मण समाजाची स्थापना कधी झाली, तर ती 1828 झाली. कुठं झाली, बंगाल प्रांतामध्ये झाली. आणि संस्थापक कोण होतं, राजा राम मोहन राय होते. त्याच्यानंतर आर्य समाजावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो की आर्य समाजाची स्थापना कधी झाली, तर ती 1875 झाली. कुठं झाली, मुंबई प्रांतामध्ये झाली, म्हणजे मुंबईत झाली. आणि संस्थापक कोण होतं, तर ते होते स्वामी दयानंद सरस्वती. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. डॅश या मराठा राजकर्त्याच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. तर काय विचारलंय की सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला असं विचारलंय. तर हा किल्ला कोणी बांधला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. कॉमन प्रश्न आहे, 100% महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाचं उत्तर काय येणार या ठिकाणी, बरोबर येणार, ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. सातवहन राजवटीच्या काळात पुढीलपैकी कोणत्या लेणी खोदल्या गेल्या. आता हा थोडासा काय होता, अवघड प्रश्न विचारला होता पहा. ऑप्शन काय दिलेत पहा, गारापुरी लेणी, वेरूळ लेणी, बेडसे लेणी आणि कार्ले लेणी. मग यापैकी सातवहन कालामध्ये कोणती लेणी खोदली गेली होती, तर ती कार्ले लेणी, ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सातवहन कालावरती भरपूर प्रश्न विचारले जातात. एकतर काय प्रश्न विचारला जातो,
की सातवहन जे साम्राज्य आहे याचा काल काय होता, तर याचा काल काय होता पहा, इसवी सन पूर्व 203 ते इसवी सन 220 किंवा 230, काही ठिकाणी 220 दिले, काही ठिकाणी 230 दिलेलं आहे, ठीक आहे. जसं ऑप्शन असेल तसं तुम्ही उत्तर लिहू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर या सातवहन राजाचा संस्थापक कोण होता असं विचारलंय, मग संस्थापक कोण होता, तर सिमुख हा संस्थापक होता सातवहन राजाचा. आणि या सातवहनांची राजधानी कुठं होती पहा, तर ही राजधानी पैठण या ठिकाणी होती. पण त्यावेळी पैठणचं नाव काय होतं, प्रतिष्ठान, हे पण लक्षात ठेवा, काय नाव होतं, प्रतिष्ठान हे नाव होतं पैठणचं. त्यावेळेस ही त्यांची काय होती, राजधानी होती, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की गाथा सप्तसती हा ग्रंथ कोणत्या राजाने लिहिला, तर कोणता राजाने लिहिला, सातवहन राजा हाल यांनी कोणता ग्रंथ लिहिला, गाथा सप्तसती. किंवा अजून एक प्रश्न असा विचारला जातो की सातवहन राजा हल याने कोणता ग्रंथ लिहिला, तर कोणता ग्रंथ लिहिला, गाथा सप्तशती हा ग्रंथ लिहिला होता. खूप इम्पॉर्टंट आहे, यांच्यावरती येणारे हे प्रश्न घेतलेत मी, ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या पहा कार्ले लेणी असेल, नाशिक जवळची पांडव लेणी असेल, किंवा नाणेघाटातली लेणी असेल, ह्या सगळ्या लेण्या कोणी निर्माण केल्या आहेत, तर सातवहनांनी निर्माण केल्या आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक सातवहन राजा होऊन गेला महत्वाचा, तो म्हणजे गौतमी पुत्र सातकर्णी. आणि याचा उल्लेख काय केला जायचा, त्रिसमुद्र तोये पीत. म्हणजे प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या सातवहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोये पीत असा केलेला आहे, मग हा कोणाचा उल्लेख केला होता, तर गौतमी पुत्र सातकर्णीचा उल्लेख केला होता, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न 10 नंबर, काश्मीरी हंगुल किंवा लाल हरिण फक्त डॅश डॅश येथे आढळते, मग हे कुठे आढळते, दाचीगम वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळते. दाचीगम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे जम्मू अँड काश्मीरमध्ये आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर गीर राष्ट्रीय उद्यान कुठं आहे पहा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो, गीर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे गुजरातमध्ये आहे. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे सिंहासाठी प्रसिद्ध आहे, ठीक आहे. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो, तर हे राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर जिम कार्बेट कुठं आहे, तर हे उत्तराखंडमध्ये आहे, ठीक आहे. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, 2021 महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्यानं होते. राष्ट्रीय उद्यानावरती सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. मग महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्यानं होते, तर एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं होते. मग हे 6 राष्ट्रीय उद्यानं कोणकोणते आहेत आणि कोणतं उद्यान कोणत्या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा. बघा पहिलं राष्ट्रीय उद्यान पहा, ताडोबा अंधारी कुठं आहे, चंद्रपूरमध्ये आहे. भरपूर वेळेस याच्यावरती प्रश्न आलेला आहे, तुम्ही आपले मागचे व्हिडिओ जरी पाहिले असतील तरी त्याच्यात याच्यावरती प्रश्न विचारलेले होते, ठीक आहे. त्याच्यानंतर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, गोंदिया. पेंच राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, नागपूरमध्ये, त्यालाच काय म्हटलं जातं पहा, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं सुद्धा म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, तर ते मुंबई उपनगरामध्ये आहे, म्हणजेच बोरीवली या ठिकाणी आहे. आणि हे काय आहे, क्षेत्रफळानुसार सर्वात लहान असं राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठं आहे, तर हे मेळघाटामध्ये आहे किंवा अमरावतीमध्ये आहे, ठीक आहे. आणि हे काय आहे, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. आणि 6वं आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावरती भरपूर प्रश्न आलेले आहेत. पुढचा 12 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो. नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस कॉमन प्रश्न आहे, फक्त तुम्हाला जरी नैऋत्य मान्सून एवढा शब्द कळाला ना, तो कॉमन प्रश्न आहे. मग नैऋत्य मान्सूनचा पाऊस कुठं पडतो पहिल्यांदी, कोकणामध्ये, ठीक आहे. मग भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पावसाळा ऋतू कधी असतो पहा, तर जून ते सप्टेंबर दरम्यान काय असतो, पावसाळा हा ऋतू असतो. महाराष्ट्रात सरासरी किती पाऊस पडतो हा प्रश्न सुद्धा विचारला होता. सरासरी किती पाऊस पडतो, 120 सेमी पाऊस पडतो हा प्रश्न विचारला होता. आणि हा प्रश्न कुठं आहे माहिती का, चौथीच्या पुस्तकामध्ये, हे चौथीचं जे जुनं भूगोल पुस्तक होतं ना त्याच्यामधला प्रश्न होता. मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न विचारला जातो की मान्सून वारे भारतामध्ये कधी प्रवेश करतात, तर हे भारतात कधी प्रवेश करतात, 1 जूनला. आणि महाराष्ट्रात कधी प्रवेश करतात मान्सून वारे, तर महाराष्ट्रामध्ये 7 जूनला प्रवेश करतात, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर हे जे मान्सून वारे आहेत ना, ह्या मान्सून वाऱ्यामुळे थोडंसं वरती घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल, ह्या मान्सून वाऱ्यामध्ये भारतामध्ये किती पाऊस, 73.75% म्हणजे किती, 74% पाऊस काय होतो भारतामध्ये ह्या मान्सून वाऱ्यामुळे पडतो. कोणते मान्सून वारे, नैऋत्य मान्सून वारे. आणि या नैऋत्य मान्सूनमुळे महाराष्ट्रामध्ये किती पडतो पहा, महाराष्ट्रामध्ये 85% पाऊस पडतो, लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता हा 85% पाऊस कोणत्या मान्सूनमुळे पडतो, नैऋत्य मान्सून.
आणि त्याच्यानंतरचा पाऊस कोणत्या ईशान्य मान्सूनमुळे, त्याला आपण काय म्हणतो परतीचा पाऊस म्हणतो, तो कोणता मान्सून असतो ईशान्य वाऱ्यामुळे येतो. ईशान्य मान्सून वाऱ्यापासून किती टक्के 15% हे कोणत्या महिन्यात ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान असतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा 13 नंबर. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते, तर कोणतं कलम, कलम 17 नुसार काय केली जाते अस्पृश्यतेची चाल नष्ट केली जाते. ठीक आहे, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा औरंगाबाद विभागामध्ये येत नाही. खूपच कॉमन प्रश्न विचारला होता, कसा प्रश्न विचारला होता ते काय माहिती, सांगली जिल्हा आहे. आता या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी पहा इथं काय दिलंय औरंगाबाद दिलंय, परंतु आता या ठिकाणी याचं नाव काय आहे छत्रपती संभाजीनगर विभाग नाव आहे. हा जुनी प्रश्नपत्रिका होती, त्यावेळेस नाव बदललेलं नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं होतं औरंगाबाद दिलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग हा काय आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विभाग आहे आणि याच्यामध्ये किती जिल्ह्याचा समावेश होतो, 8 जिल्ह्याचा समावेश होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू 15 नंबर. बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारने डॅडॅसी सुधारित योजना सुरू केली. मग कोणती योजना सुरू केली आहे, मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे. कुणाकुणासाठी पहा, बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्लाग्रस्त महिलांसाठी. ठीक आहे, आणि ही योजना सुरुवात कधी झाली पहा, 2 ऑक्टोबर 2013 सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये काय केलं जातं पहा, तर पीडितांना 2 ते 3 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते, त्याचबरोबर मानसिक आधारसुद्धा दिला जातो. ठीक आहे, पुढचा प्रश्न 16 नंबर. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे, कोणता पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती आहे रोख रक्कम याची, तर 25 लाख रुपये आहे. अजून एक प्रश्न विचारला जातो, या पुरस्काराची सुरुवात कधी झाली, 1992 झाली. या पुरस्काराचं पहिलं नाव काय होतं माहिती आहे का, पूर्वीचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं, परंतु आता मोदी सरकारने बदलून काय केलं, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं त्याचं नाम केलेलं आहे आणि त्याची रक्कम सुद्धा वाढवलेली आहे. पहिली 10 लाख रुपये द्यायची, आता किती रुपये देतात, 25 लाख रुपये. मग सुरुवात कधी झाली, 1992, जुनं नाव काय होतं, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं. आणि पहिला पुरस्कार कुणाला भेटलेला आहे, तर तो विश्वनाथ आनंदन, बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद हे जे आहेत त्यांना हा पहिला पुरस्कार भेटला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न 17 नंबर. लखनऊ करारावरती सुद्धा भरपूर प्रश्न आहेत. आपण सह्या करून डॅडॅश आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राजकीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला, कुणी, लोकमान्य टिळक आणि कोण, मोहम्मद अली जिन्ना यांनी काय केलं होतं, लखनऊ करारावरती सह्या केल्या होत्या. लखनऊ करार कधी झाला हे पण विचारलं जातं, कधी झाला होता, 1916 झाला होता. ठीक आहे, आणि याचा उद्देश काय होता पहा, तर मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यांच्यामध्ये काय, राजकीय ऐक्य घडवून आणण्यासाठी हा करार झाला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न 19 नंबर. खालीलपैकी कोणती संशोधन संस्था महाराष्ट्रात आहे असं विचारलं. इथं काय केलं आपल्याला पहा, 2 संशोधन संस्था दिल्यात पहा, ही पहिली आणि ही दुसरी, आणि या दोन्हीपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात आहे असं विचारलंय. मग कोणत्या संस्था आहेत पहा, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था आणि वन संशोधन संस्था. मग ह्या दोन्ही संस्था काय आहेत, महाराष्ट्रात नाहीत. मग आपलं उत्तर काय होईल, 1 किंवा 2 यापैकी कोणतीही नाही हे आपलं उत्तर येईल, कारण या दोन्ही संस्था काय आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. मग राष्ट्रीय दूध संशोधन संस्था कुठं आहे माहिती आहे का, तर ती कर्नालला आहे, आणि कर्नाल कुठं आहे, हरियाणामध्ये आहे. हिची स्थापना कधीची आहे, 1955 आहे. आणि वन संशोधन संस्था कुठं आहे मित्रांनो, तर ती डेहराडूनला आहे, तुम्हाला माहीत असेल डेहराडूनला. तिची स्थापना कधीची आहे, 1906 म्हणजे इंग्रजांनी तिची स्थापना केली होती. ठीक आहे, पा ठिकाण कुठे आहे, डेहराडून. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया शेवटचा आपला 20 नंबरचा प्रश्न. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅश डॅश रंगाने रंगवतात असं विचारलंय. ऑप्शन वाचायचे, येणारं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की काय करत चला, शेअर करजा. ओके, धन्यवाद मित्रांनो.